नमस्कार मित्रांनो, जय शिवराय, जय शंभूराजे. मी प्रशांत केमनार आणि आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण अशा महत्त्वाच्या ठिकाणी भेट देणार आहे, ज्या ठिकाणी ऐतिहासिक वारसा पण आहे, पर्यटन स्थळ देखील आहे, धार्मिक स्थळ देखील आहे आणि निसर्ग एकदम फुल भरलेलं आहे. अशा महत्त्वाच्या ठिकाणी आपण जाणार आहे. तर ज्या ठिकाणी जाऊन आपण आज तिथलं ठिकाण एक्सप्लोअर करणार आहे, तिथले काही मंदिर, इतिहास वगैरे आपण आज जाणून घेणार आहे. आपण आज जाणार आहोत चांदवड या ठिकाणी. महाराष्ट्रामध्ये चांदवड हे ठिकाण खूप प्रसिद्ध आहे. धार्मिक स्थळ असो, पर्यटन स्थळ असो किंवा तिथलं वातावरण असो, हे खूप प्रसिद्ध ठिकाण आहे चांदवड. तर त्या ठिकाणी जाऊन आपण तिथला इतिहास जाणून घेऊ. तिथले काही मंदिरं आहे जे महत्त्वाचे, खूप पौराणिक मंदिरं म्हणतात किंवा काही ऐतिहासिक मंदिरं म्हणतात, ते आपण त्या ठिकाणी जाऊन तिथून भेट देऊ, त्यांचा इतिहास जाणून घेऊ. तर सकाळचे 5 वाजलेले, आता आपण निघतो आहे. चला तर मग भेटूया चांदवडला डायरेक्ट. जय शिवराय, जय शंभूराजे, जय महाराष्ट्र. चांदवड. चांदवड हे निसर्गाची अलौकिक देणगी लाभलेले, डोंगराच्या कुशीत बसलेले ऐतिहासिक गाव. निसर्गाचे वरदान लाभलेल्या चांदवडची ओळख काही ऐतिहासिक मंदिरांशिवाय अपूर्णच. त्यातीलच काही ऐतिहासिक मंदिरांचं आपण आज दर्शन घेणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया ऐतिहासिक मंदिरांचा इतिहास. नमस्कार मित्रांनो, जय शिवराजे, शंभूराजे. आता आपण चांदवडच्या घाटामध्ये काही अंतरावर आता चांदवड शहर आहे. तर चांदवडला आपण भेटणार आहे. तिथला ऐतिहासिक वारसा आपण आज बघणार आहे आणि दर्शन घेणार आहे रेणुका देवीचं, गणपती आणि महादेवाचं. सोबत काही मित्र आहे, जीवलक मित्र, मंगेश भाऊ चौरसिया, यशवंत भाऊ हिरे सोबत आलेलो आहे. चला तर मग जाणून घेऊ इतिहास आणि दर्शन घेऊया देवांचे. चांदवड हे निसर्गाची अलौकिक देणगी लाभलेले, डोंगराच्या कुशीत वसलेले गाव. गावामध्ये अनेक ऐतिहासिक वास्तू, मंदिरे आहेत, त्यातलेच एक इच्छापूर्ती गणेश मंदिर. या मंदिराची स्थापना होळकर काळात झालेली सांगितली जाते. बीडचे मूळ रहिवासी बाबा पाटील यांना होळकरांनी आपल्या पदरी 1730 मध्ये ठेवले. तेव्हा त्यांनी बडवारे गावाची स्थापना व होळकरांची सेवा ही दोन कामे सुरू केली. असाच एकदा डोंगरात फेरफटका मारताना त्यांना बारीक स्वयंभू गणेश मूर्ती प्राप्त झाली. त्यांनी मूर्तीची स्थापना केली. त्यामुळे या गणपतीला बारीतील गणपती व बारीला गणेश बारी असे म्हटले जाते. मंदिर निसर्गाच्या सान्निध्यात आहे. आजूबाजूला सर्वत्र बगीचा आहे. मंदिर मुळातच डोंगराच्या कुशीत वसलेले आहे. मंदिराच्या कोणत्याही दिशेला बघितले तर सुंदर अशा डोंगराचे दृश्य दिसते. पावसाळ्यातील वातावरण तर मन थक्क करून सोडते. या मंदिराचा 1971-72 मध्ये जीर्णोद्धार करून इच्छापूर्ती गणेश मंदिर ट्रस्टची स्थापना करण्यात आली. आजचे मंदिर संपूर्ण नवीन स्वरूपाचे दिसते. मूर्तीचे वैशिष्ट्य म्हणजे संपूर्ण मूर्ती दगडात कोरलेली असून अतिशय सुंदर व सुलभ अशी आहे. मूर्तीचे रूप अतिशय लोभनीय आहे. गणपती बाप्पा मोरया. आपण आत्ताच गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं. समोर इच्छापूर्ती गणपती मंदिर आहे. खूप प्रसिद्ध असं धार्मिक स्थळ आहे आणि खूप इच्छा पूर्ण होत्या असं किती लोक सांगत होते जे आले होते. काही लोक तिथं खूप जणांची इच्छा पूर्ण झाल्या. तर खरंच नक्की भेट द्या. सुंदर असं मंदिर आहे, सुंदर असं निसर्ग आहे. चला तर मग पुढं भेटूया.
गणपती बाप्पाचे दर्शन करून आम्ही श्री रेणुका देवी मंदिराकडे निघालो. निसर्गाचे वरदान लाभलेल्या चांदवडची ओळख ही श्री रेणुका देवी मंदिर या ऐतिहासिक वास्तूशिवाय अपूर्णच आहे. इसवीसन 1740 आसपास महाराणी आल्यादी होळकर यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केल्याचे समजते. पुण्यशोक आल्यादी होळकर या सुद्धा रेणुका देवीच्या प्रमुख उपासक होत्या. रेणुका देवीच्या दर्शनासाठी आल्यादी होळकर भुयानी मार्गाने जात असे. आजही रंगमहालातून देवी मंदिरापर्यंत जाण्यासाठी भुयारी मार्ग असल्याचे सांगितले जाते, परंतु सुरक्षेच्या दृष्टीने ते आता बंद करण्यात आलेले आहे. मंदिरे पूर्णतः दगडात कोरलेले आहे. मंदिरावर सुंदर अशी नक्षीकाम आपल्याला पाहायला मिळते. मंदिरात गणपती, आदिमाया, महादेव यांच्याही मूर्ती आहेत. मंदिरात जाण्यासाठी व बाहेर येण्यासाठी दोन दरवाजे आहेत. प्रांगणात तुळशी वृंदावन यज्ञकुंड असून गाभाऱ्यात दोन्ही बाजूला पुण्यशोक आल्यादेवींनी संभा मंडप बांधून दिलेले आहेत. नवरात्र आणि चैत्र पौर्णिमेला या ठिकाणी यात्रा भरते. नवरात्रात 10 दिवस रेणुका देवीची पालखी होळकर वाड्यातून सकाळी 9 वाजता निघून मंदिरात जाते. सायंकाळी 7 वाजता होळकर वाड्यात परत नेण्यात येते. दर पौर्णिमेलाही सकाळी परंपरेप्रमाणे देवीची पालखी निघते. गावातील रंगमहालातून आल्यादेवी या रेणुका मातेच्या दर्शनाला पालखीने जात असत. पालखीची परंपरा आजही विश्वस्त मंडळाने जपलेली आहे. चांदवड हे पुण्यशोक आल्यादेवी यांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या व रेणुका देवींच्या आशीर्वादाने पावन झालेल्या ऐतिहासिक गाव आहे. या गावात डोंगरावर पुरातन चंद्रेश्वर महादेवाचे मंदिर आहे. आई रेणुका देवीचे दर्शन करून आम्ही चंद्रेश्वर महादेवाच्या दर्शनाकडे निघालो. चंद्रेश्वर महादेवाच्या दर्शनासाठी जाताना आपल्याला नागमोडी वळण दिसते. त्यात निसर्गही भरगच्च भरलेले दिसते आणि पावसात तर बातच न्यारी. निसर्गही पूर्णपणे भरलेले आणि ढगाळ वातावरण. श्रावणच्या महिन्यात आणि सोमवारी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी असते. यादव वंशी राजा चंद्रसेनाचे साम्राज्य चांदवड नगरीत होते. राजा चंद्रसेनानेच या मंदिराची निर्मिती केली असे स्थानिक नागरिकांचे मत आहे. प्राचीन काळी चंद्राला गौतम ऋषींनी शाप दिला होता. तो शाप निवारण करण्यासाठी चंद्राने शंकराची स्थापना करून उपासना केली. या उपासनेमुळे शंकर भगवान प्रसन्न झाले व चंद्राचा शाप निवारण झाला. चंद्राने स्थापन केलेले म्हणून चंद्रेश्वर या नावाने शिवलिंग हे ओळखले जाऊ लागले.
हिमाडपंथी बांधणी मंदिराचा जीर्णोद्धार आयलदी होळकर यांनी 1740 मध्ये केल्याचे समजते. मंदिरे हे माडपंथी असून पूर्णतः दगडात कोरलेले आहेत, पण नव्याने रंगरंगोटी केल्यामुळे मंदिराचे खरे रूप आपल्याला लवकर समजत नाही. पुढे आम्ही श्री चंद्रेश्वर हनुमानाचे दर्शन घेऊन आमच्या भ्रमंतीचा शेवट केला. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आपल्या मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय शिवराय, जय शंभूराजे, जय महाराष्ट्र.